नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री का झाले नाहीत किंवा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ का घेतली याचा उलगडा अजून कोणीही केलेला नाही. कोणीही याचा अर्थ म्हणजे भाजपातल्या लोकांनी केलेला नाही, परंतु अनेक अनेक पत्रकारांचे किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांचे, लोकांचे, पत्रकारांचे याच्यावरती विश्लेषणं आलेले आहेत. परंतु आपण या गोष्टीला एका वेगळ्या बाजूने बघू. आणि मी याच्यावरती एक व्हिडिओसुद्धा बनवला होता की देवेंद्र फडणवीस यांनी तथाकथित जे हायकमांड आहे भाजपाचे हे दिल्लीमध्ये भासवले, आणि मी त्याच्यावरती म्हटलं होतं की हे एका ABP माझाच्या पत्रकाराने असं म्हटलं होतं की BJP हायकमांड हे दिल्लीमध्ये स्थिरावलेले आहे. आणि त्याच्यावरतीच बोलताना किंवा मी ते खोडून काढताना असं म्हटलं होतं की जर BJP हायकमांड हे दिल्लीमध्ये असते तर मग उपमुख्यमंत्री पदासाठी किंवा उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय हा अगोदरच झाला असता किंवा अगोदरच तो ठरला गेला असता. हे बघा, याच्यामध्ये विषय असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले असे म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं किंवा पक्षाचा तो आदेश मानावा लागला. परंतु असं काही नाही. मी त्यावेळेसही असं म्हटलं होतं की JP नड्डा, नरेंद्र मोदी किंवा अमित शहा हे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये लक्ष तेवढंसं देत नाही किंवा फारसं लक्ष घालत नाही. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे त्यांनी नेते मजबूत केलेले आहेत, मग ते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, शेलार, अशा प्रकारचे जे भाजपाचे नेते आहेत याच्यावरतीच महाराष्ट्र पक्ष हा चालत आहे किंवा हेच महाराष्ट्रातले हायकमांड आहेत. मग दिल्लीमध्ये हायकमांडची गरज नाही, परंतु दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हायकमांड कुणासाठी भासवलं तर ते फक्त शिंदे गट यांच्यासाठी, आणि दुसरं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी सुद्धा दिल्लीमध्ये आमचं हायकमांड आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी भासवलेलं आहे. कारण आम्ही परस्पर निर्णय घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे आम्हालासुद्धा दिल्लीमध्ये निर्णय घ्यायला जावं लागतं. आणि यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी ते हायकमांड भासवलेलं आहे. मी त्याच्यामध्ये विश्लेषण केलेलं होतं. मग देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री का झाले नाही आणि ते उपमुख्यमंत्री का झाले किंवा ते ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना घोषित केलं किंवा जाहीर केलं पत्रकार परिषदेमध्ये, त्यावेळेस ते सरकारच्या बाहेर का राहू इच्छिते, तर त्याचाच आपण उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते आपल्या परीने, याच्यामध्ये BJP किंवा अन्य कोणी सहमतच असेल असं नाही. तर ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद घोषित केलं किंवा मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे होतील असं त्यांनी सांगितलं, त्यावेळेस सगळ्यांना धक्का बसला. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की मी या सरकारच्या बाहेर राहील आणि बाहेर राहून मी सरकारवर लक्ष असेल माझं, फक्त एवढंच त्यांनी म्हटलं. आणि त्याच्या 2 तासानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि नंतर अमित शहा किंवा JP नड्डा यांनी ट्विट करून असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मानून उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं तर त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो. आणि देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ट्विट केलं की पक्षाचा आदेश शिर सामान्य मानून मी उपमुख्यमंत्री पद स्वीकारत आहे. तर याच्यामध्ये काँग्रेस आणि जे कोणी भाजपा विरोधी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं किंवा उपमुख्यमंत्री पद सोडावं लागलं, तर तसं नाही. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता होते, त्यावेळेस त्यांची दोघांची भेट होत होती आणि हे गोष्ट ऑन कॅमेरा ऑन किंवा ऑन रेकॉर्ड आहे आणि ती एकनाथ शिंदे यांनी कबूल केलेली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी जरी म्हटलेलं नसलं आमच्या भेटी होत होत्या, तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ही गोष्ट कबूल केलेली आहेत की देवेंद्र फडणवीस हे रात्रीचे बाहेर पडायचे. म्हणजे त्याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट होत होती
आणि त्यावेळेसपासूनच देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं होतं की एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री बनवायचं, कारण त्यांना जर उपमुख्यमंत्री जर बनवलं असतं तर एकनाथ शिंदे गटावरती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने तुफान टीका केली असती. म्हणजे याचा अर्थ की हे अगोदरच ठरलेलं होतं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनतील आणि मुख्यमंत्रीपदाचा दावेदार किंवा उमेदवार म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच बनतील भाजप आणि शिवसेना युतीचे, ह्याचं शिक्कामोर्तब देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर केलेला होता आणि तशाच प्रकारच्या सूचना त्यांनी अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांनाही दिल्या होत्या. किंवा हे सगळं प्रकरण त्यांनी अमित शहा किंवा नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांना समजून सांगितलेलं होतं. कुणी? देवेंद्र फडणवीस यांनी. मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदासाठी नाराज असण्याचा काहीच विषय नाही. आणि त्या दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री का बनले नाही, तर ज्यावेळेस 2019 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि एक दीड दिवसाचं सरकार जे होतं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं, ते सरकार फक्त दीड दिवसच चाललं आणि जे कोणते आमदार राष्ट्रवादीचे हे अजितदादा पवार यांच्यासोबत आलेले होते ते एकामागोमाग एक निष्ठून जात होते आणि त्याच्यानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल झाले होते आणि ते सरकार हे दीड दिवसामध्ये कोसळलं. या गोष्टीचा धसका घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं होतं किंवा त्यांनी मनाशी खूनगाड बांधली होती की अशा प्रकारचा परत आपल्याला झटका लागू नये, म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदापासून ते अलिप्त राहिले. आणि त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांना किंवा त्यांच्यासोबत येणाऱ्या गटाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या गटाला मजबूत होण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद का स्वीकारलं, तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद हे चंद्रकांत पाटील दादा यांना द्यायचं होतं, परंतु तसं न झाल्यामुळे पक्षांनी आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे जे बी जे पीचं प्रदेशाध्यक्ष पद जे आहे त्यांच्याकडे ते देवेंद्र फडणवीस यांना घ्यायचं होतं आणि पुण्यानं नव्याने कामाला जोमाने सुरुवात करायची होती, परंतु तसंही झालं नाही आणि दोनच तासानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर याच्याही मागे राजकारण असं आहे, भाजपातील जनता किंवा भाजपाचा मतदार हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पाहू इच्छित होता, परंतु जरी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाही तरी भाजपाचा जो मतदार आहे किंवा भाजपाचे जे नेते आहेत किंवा जे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचे जे कार्यकर्ते आहेत यांना देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री नाही झाले तर उपमुख्यमंत्री व्हावे अशी सुद्धा त्यांची इच्छा होती. आणि त्यामुळेच ज्यावेळेस स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना घोषित केलं आणि आपण सरकारच्या बाहेर राहू असं सांगितलं, त्यावेळेस भाजपामध्ये म्हणजे एका प्रकारचं नाराजीचं वातावरण पसरलं की देवेंद्र फडणवीस हे सरकारच्या बाहेर राहणार आहेत आणि हीच काही गोष्ट किंवा काही नेत्यांना खटकली आणि याचा मेसेज हा वरपर्यंत गेला. परंतु ह्या गोष्टी वरच अगोदर ठरवल्या होत्या की देवेंद्र फडणवीस हे बाहेर सत्तेच्या बाहेर राहतील, परंतु भाजपाच्या काही मोजक्या लोकांनाच माहिती असल्यामुळे आणि हे नाराजी नाट्य भाजपामध्ये लगेच सुरू झाल्यामुळे, कारण एक लक्षात घ्या की कुणालाही वाटतं की आपला माणूस हा सत्तेत असायला पाहिजे. जर तुम्ही एका मतदारसंघामध्ये असाल तर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मतदारसंघातल्या आमदाराला मंत्रिपद भेटायला पाहिजे, म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये कामं व्यवस्थित होतील. म्हणूनच जे आमदार आहेत भाजपाचे त्यांना असं वाटतं की जर देवेंद्र फडणवीस हे मंत्री बनले तर आपले कामं लवकर होतील. तर अशा प्रकारची कोणाची नाराजी होऊ नये यासाठीच देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये नसते तर भाजपाला निर्णय घेता आले नसते, किंवा आताचे जे मेट्रोच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतलेले आहेत किंवा जलयुक्त शिवारचे जे निर्णय घेतलेले आहेत
किंवा अशा अनेक प्रकारचे त्यांनी निर्णय घेतले. तसेच आणीबाणीच्या काळातल्या लोकांना ज्यांनी जेल भोगलेलं आहे त्यांना पेन्शनचा जो निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारचे निर्णय हे बाकीच्या लोकांनी घेतलेले नसते. आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाचा 5 वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी परत एकदा त्यांचं सरकार हे किंवा त्यांचे आमदार हे निवडून आणले होते आणि त्यांनी एकदम उत्तम काम करून 5 वर्ष सरकार टिकून दाखवलेलं होतं. आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी परत सरकारमध्ये सामील व्हावं अशा प्रकारचा आग्रह त्यांच्या लोकांनी किंवा वरिष्ठांनी केला होता किंवा अशा प्रकारची तक्रार त्यांनी वरिष्ठांकडे केली होती. आणि वरिष्ठांकडून मग अशा सूचना आल्या की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील व्हावं. आणि त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जरी नगरविकास मंत्री किंवा मंत्रीपदाचा एकनाथ शिंदे यांना अनुभव असला तरी त्यांना फारसा अनुभव मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री गृहमंत्रीपदाचा नाही आणि त्यामुळेच त्यांना सपोर्टिंगसाठी देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळामध्ये टाकण्यात आलं. आणि याच्यामध्ये आणखी अशा गोष्टी दिसून येतात की जर देवेंद्र फडणवीस हे या उपमुख्यमंत्री जर झाले नसते तर आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आणि मग एकनाथ शिंदे हे एकटेच मुख्यमंत्री राहिले असते आणि त्यांच्यावरती काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने टीकेची झोड उठवली असती किंवा त्यांना बळीचा बकरे म्हणून संबोधलं असतं किंवा एकच मंत्री आहेत. आणि तुम्ही सध्या प्रकरणं जर बघितली तर न्यायालयाची प्रकरणं चालू आहेत त्याच्यामुळे टांगती तलवार ही एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरतीसुद्धा आहे आणि अशा प्रकारचं अनशुकर जनतेला एकनाथ शिंदे यांना तसेच शिंदे गटाला वाटू नये यासाठीच उपमुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेलं आहे. कारण जर उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हे जर एकटेच असते तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट ढाकून हिणलं असतं की एकनाथ शिंदे यांना बळीचा बकरा बनवलेला आहे, भाजपाचं कोणीही उपमुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्रिपदाची शपथ घेतलेली नाही. आणि जर सरकारचा निर्णय हा जर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येत नाही किंवा त्यांच्या विरोधात येते तर त्यांचं सरकार हे कोसळते. आणि जशी फजिती देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची 1.5 दिवसाचं सरकार स्थापन करून झाली होती तशा प्रकारची फजितीही एकनाथ शिंदेची झाली व्हावी अशा प्रकारचंच आशा ही काँग्रेस आणि शिवसेनेने किंवा राष्ट्रवादीने लावून ठेवलेली होती किंवा अशा प्रकारचा मॅसेज हा त्यांच्यामध्ये जाऊ नये म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद हे स्वीकारलं. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा एवढाच आहे किंवा कन्क्लुजन सगळ्या गोष्टींचं एवढंच आहे की देवेंद्र फडणवीस यांना हायकमांडची गरज नाही. शिंदे गटांवरती आपला वचप राहावा म्हणूनच त्यांनी शिंदे गटालासुद्धा भासवलं की निर्णय घेण्यासाठी हे आम्हाला पण दिल्लीत जावं लागतं किंवा दिल्लीतूनच आदेश घ्यावे लागतात. परंतु तसंही नाही, सगळी जी स्क्रिप्ट आहे ते देवेंद्र फडणवीसच लिहितात महाराष्ट्रातली आणि नंतर ते स्क्रिप्ट ही नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्याकडे पाठवतात आणि त्या स्क्रिप्टनुसारच ते देवेंद्र फडणवीस यांना आदेश देतात. म्हणजे देवेंद्र फडणवीसच सांगतात की तुम्ही आम्हाला असा आदेश द्या आणि तशा प्रकारचा आदेश हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस देतात. जर तसं नसतं तर स्वतःला त्यांनी सरकारच्या बाहेर राहतो किंवा मुख्यमंत्रीपदाची घोषणा ही एकनाथ शिंदे यांची केली नसती. कारण भाजपातला कोणताही मोठा नेता जो दिल्लीमध्ये आहे तो पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करण्यासाठी आलेला नव्हता. तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घोषणा केली की आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवत आहोत आणि मी सरकारच्या बाहेर राहत आहे अशा प्रकारची घोषणा ही देवेंद्र फडणवीस यांनी केली. जर हायकमांड हे दिल्लीमध्ये असतं किंवा हायकमांडचा देवेंद्र फडणवीस यांना आदेश पाळावा लागत जर असता तर त्यांनी त्यावेळेसच त्यांचं उपमुख्यमंत्रीपदसुद्धा घोषित करून टाकलेलं असतं. म्हणजेच एकंदरीतच काय तर भाजपाचं सगळं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये बसूनच देवेंद्र फडणवीस बघतात हे याच्यामधून दिसून येतं. तुम्हाला जर हा विषय आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
कमेंट करायला विसरू नका, तसेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.